माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, आपण पाहतोय मुंबईमध्ये आता लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभा येऊ घातलेल्या आहेत, कशा प्रकारे तयार सुरू आहे, काय सांगाल? एकंदरीत जो घोळ आता ईव्हीएमचा होतोय असं म्हटलं जात आहे, मात्र या सगळ्यावरती आपली प्रतिक्रिया. निश्चित हा घोळ आहे आणि तिकडे असणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वावर केलेला आहे तो संशयास्पद आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयात जाऊन त्याची दाद मागतोय. त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आज दुपारी पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या आहेत आणि न्यायालयात निश्चित आम्हाला याबद्दल न्याय मिळेल. आणि विधानसभेच्या दृष्टीने तयारी सुरू आहे आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक आम्ही लढू आणि जास्तीत जास्त जागा या आमच्या निवडू येतील. एकीकडे विधानसभा होत आहे, मात्र एक नायर रुग्णालयातील काही प्रकार धक्कादायक प्रकार. नायर रुग्णालयामध्ये आज MRI मशीन जी आहे ती गेले अनेक वर्षापासून बंद आहे आणि जी मशीन आहे ती दुरुस्त होत नाही, त्याची गॅरंटी वॉरंटी जी काय म्हणतात ती 2019 पर्यंत संपलेली आहे आणि अशा वेळेला पेशंटला MRI करायचं असेल तर सायन रुग्णालयात आणलं जातं आणि नातेवाईकाची पेशंटची ससे उलपट होते. करोडो रुपये खर्च करतो आणि आरोग्यावरती विशेष लक्ष देणारी मुंबई महानगरपालिका म्हणून ज्याची ख्याती आहे त्या नायर रुग्णालयामध्ये असंख्य पेशंट येतात. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 पेशंट हे रेग्युलर असतात, 10 ते 12 पेशंट हे इमर्जन्सीमध्ये असतात. अशा वेळेला ही MRI मशीन नवीन घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली पाहिजे. मी आयुक्तांनी याबाबत एक पत्र लिहिलेलं आहे आणि आयुक्तांनी बजेटमध्ये जे पैसे आहेत त्यावरती तात्काळ ही MRI मशीन न्यायालयाला देऊन रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची ससे उलपट दूर करायची. आरोग्यमंत्र्यांसोबत काही बातचीत झाली का विषयावर? नाही, असं आहे की सरकारच निष्क्रिय आहे तर आरोग्यमंत्र्यांशी काय बोलणार. त्यामुळे या प्रशासनाचा प्रमुख म्हणून मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त आहेत, आयुक्तांना मी पत्र दिलंय, मी स्वतः दूरध्वनीवर त्यांच्याशी बोललोय. कधीपर्यंत तुमची मागणी पूर्ण होईल असं वाटतं? साहेब, मी मागणी पत्र दिलंय. 27 तारखेपासून विधानसभा सुरू होते, आमदार म्हणून मला अधिकार आहे विधानसभेत ह्या सगळ्या गोष्टी मांडण्याचा. मी निश्चितच लक्षवेधी अथवा विविध आयुक्ताद्वारे हा विषय विधानसभेत लावून जाणार. विषय नायर झालाच, आता अधिवेशन सुद्धा आहे, नेमके किती मुद्दे असणार आहेत एकंदरीत? असे कामगारांचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, या निवडणुकीमध्ये झालेल्या हेराफेरीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न जे आहेत ते या निवडणुकीच्या निमित्ताने जे पुढे आलेत किंवा लोकांसमोर आलेत ते सगळे प्रश्न शेतकऱ्यांसहित कष्टकऱ्यांसहित कायदा सुव्यवस्था आणि फसवणूक आणि शासकीय अधिकाऱ्यांचं ज्या ठिकाणी चाललेलं लांगुल चालन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडल्या जातात. एक शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेचा जो निकाल लागला, महाविकास आघाडीची विजय झाली, त्याला मायनॉरिटीची मतं मुंबईत मिळाली आणि नरेटिव्ह जो सेट केला त्याच्यामुळे विजय झाला असं म्हटलं. असं आहे की लोकशाहीमध्ये मत देण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. नरेटिव्ह जो सेट केला त्याच्यामुळे विजय झाला असं म्हटलं. असं आहे की लोकशाहीमध्ये मत देण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि ज्यांना ज्यांना म्हणून वैयक्तिकरित्या त्या पक्षाचा विचार पटतो किंवा त्या पक्षाचा अजेंडा पटतो ती सगळी मंडळी त्या पक्षाला मत देतात आणि त्यामुळे केवळ मायनॉरिटीची मतं जी आहेत ती शिवसेनेला मिळाली, महाविकास आघाडीला मिळाली असं करून नकारात्मक हे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न भाजपा करतोय. भाजपा हे सगळं करून पुन्हा एकदा त्यांचा जो मतदार आहे त्याच्यापासून दुरावून या ठिकाणी तोंड कशी पडेल असं मी तुम्हाला सांगतो. नरेटिव्हला तुम्ही कसं उत्तर द्याल? ज्या प्रकारे म्हटलं जातं की नरेटिव्ह सेट केला, नरेटिव्ह सेट केला जातो, परंतु या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये निश्चितच ज्यांचे प्रश्न प्रामुख्याने या विधानसभेत लोकसभेमध्ये मांडलेले आहेत, उद्धव ठाकरे यांच्यावरती झालेला अन्याय आणि त्याच्याबद्दल ज्या लोकांमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संताप आहे, हा सगळा संताप जो आहे हा मतदार पेटीमध्ये उतरला गेला, हे भारतीय जनता पक्ष याच्यापासून दूर पळण्यासाठी असं नरेटिव्ह सेट करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तरी हे होते शिवसेना आमदार सुनील प्रभू. आपण पाहतोय आगामी अधिवेशनामध्ये, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती येत्या अधिवेशनामध्ये नक्कीच मुंबईकरांच्या महत्वाचे असलेले मुद्दे हे मांडले जातील. याशिवाय ज्या प्रकारे तयारी विधानसभेची ही सर्वच पक्षांनी तयारी केली त्यानुसार शिवसेनेने सुद्धा तयारी केल्याचं त्यांनी वक्तव्य केलंय. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.